तर शिवसेना आणि शिंदे गटाकडून आता कायदेशीर डावपेच आखले जात आहेत। शिंदे गटात गेल्या 7 मंत्र्यांवर आता बरखास्तीची कारवाई केली जाणार आहे। शिवसेना नेते संजय राऊत यांनी काल एबीपी माझावर तसा इशाराच दिला आहे। तर दुसरीकडे अजय चौधरी यांच्या गटनेते पदाच्या नियुक्तीला कोर्टात आव्हान देण्याची तयारी शिंदे गटाने केली आहे। एकीकडे शिवसेनेने 16 आमदारांना अपात्र ठरवण्यासाठी उपाध्यक्षांकडे याचिका दाखल केली आहे। त्यावरून आमदारांना सोमवारपर्यंत बाजू मांडण्याची नोटीसही बजावण्यात आली आहे। तर उपाध्यक्षांना हटवण्याचा प्रस्ताव आधीच दाखल असल्यानं त्यांना आमदारांवर कारवाई करण्याचे अधिकारच नाहीत असा दावाही करण्यात येतो आहे। दोन्ही बाजूंकडून कायदेशीर डावपेच आखून एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्नही सुरू आहे। शिवसेना आणि शिंदे अशा दोन्ही गटांकडून आता एकमेकांना आव्हान देण्यात येत आहे। बंडखोर मंत्र्यांना 24 तासाच्या आत बरखास्त करू असा थेट इशारा काल संजय राऊत यांनी माझा कट्ट्यावर बोलताना दिलाय। आणि त्यानंतर आता कायदेशीर डावपेच आखणं दोन्ही पक्षांकडून पक्षातल्या दोन्ही गटांकडून सुरू झालेलं आहे। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।